नमस्कार मुलांना आज आपण कृतीपत्रिका अकरामध्ये गती रोजच्या जीवनातील गती व गतीचे प्रकार हे आपण प्रकरण नऊ गती आणि गतीचे प्रकार यामध्ये अभ्यासणार आहोत मुलांनो समोर चित्र तुम्हाला दिसत आहे की एक ज्याला आपण इंग्लिशमध्ये टॉप म्हणतो त्याप्रकारे एक भोवरा आहे आणि तो फिरतोय आता तुम्हाला लक्षात येईल की त्याला एक विशिष्ट गती प्राप्त झालेली आहे आणि त्या गतीमध्ये तो काय करत आहे मुलांना पूर्ण फिरत आहे गोलाकार फिरत आहे म्हणजेच काय तर हालचाल होणाऱ्या वस्तूंना गती आहे असे म्हणतात ही झाली गतीची व्याख्या व्याख्या काय आहे हालचाल होणाऱ्या वस्तूंना गती आहे असे म्हणतात आता मुलांना आपण पुढील चित्रात पाहूया की वस्तूच्या ठराविक वेळेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेल्या विस्थापनाला वस्तूची गती असे म्हणतात आता समोर तुम्ही एक काय पाहता, पाहता ते विमान पाहत आहात ते विमान मुलांनो ते जेव्हा हवाई पट्टीवरून उडते आणि एका ठिकाणं दुसऱ्या ठिकाणी काय होते मुलांनो जात असते म्हणजेच काय तर वस्तूच्या एक ठराविक वेळेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणा ठिकाणी होत असलेल्या विस्थापनाला काय म्हणतात वस्तूची गती असे म्हणतात यानंतर मुलांना जर आपण निरीक्षण करणाऱ्या एखाद्या वस्तूची सतत जागा बदलत असताना दिसत असेल ती ती वस्तू कशी आहे मुलांना गतिमान असते उदाहरणार्थ आपण पाहतो की आपण प्रवास करतो कोणत्याही वाहने एका ठिकाणं दुसऱ्या ठिकाणी आपण काय करतो जात असतो म्हणजेच काय तर आपण काय करत असतो मुलांना प्रवास करत असतो त्याचप्रमाणे वस्तू एखादी वस्तू सतत जागा बदलत असताना दिसत असेल तर ती वस्तू गतिमान आहे असे म्हणतात आणि त्यानंतर गतीचे प्रकार आपण अभ्यासणार आहोत गतीच्या प्रकारा प्रकारामधला मुलानं पहिला प्रकार आहे रेशी गती आता रेशी गतीमध्ये समोर तुम्हाला काय दिसत आहे एक ट्रेन दिसत आहे बरोबर आहे मुलानं तर रेशी गती म्हणजेच काय तर त्याची व्याख्या स थोडक्यात समजून घेऊया जी तुम्हाला लिहायची आहे एखाद्या वस्तू एखादी वस्तू एका सरळ रेषेत किंवा एकाच दिशेने येत असेल तर त्या गतीला त्या वस्तूची रेषेगती असे म्हणतात एखादी वस्तू एकाच सरळ रेषेत किंवा एकाच दिशेने येत असेल तर त्या गतीला त्या वस्तूची गती असे म्हणतात तुम्हाला समोर ट्रेन दिसते ट्रेन ही मुलांनो जी काही ट्रॅकवर जे रुळावरून चालते ते ट्र रूळ कसे असतात मुलांना सरळ असतात जर वाकडे जर झाले किंवा असले तर त्या ठिकाणी मोठा अपघात होऊ शकतो म्हणून या ठिकाणी ट्रेनचं उदाहरण का दिलेलं आहे की ती एकाच दिशेने काय करतं मुलांना ट्रेन चालत असते आणि ते तिची जी गती असते त्या गतीला त्या वस्तूची रेषे गती असे म्हणतात मुलांना या ठिकाणी तुम्हाला तीन व्याख्या लिहायची आहेत पहिली आहे गती म्हणजे काय दुसरी वस्तूची गती म्हणजे काय आणि तिसरं आहे रेषीय गती म्हणजे काय तर मग पुन्हा एकदा व्याख्या रिपीट करत आहे सर्वांनी ती व्याख्या लिहून आणायची आहे हा तुमचा अभ्यास आहे पहिला आहे हालचाल होणाऱ्या वस्तूंना गती आहे असे म्हणतात हालचाल होणाऱ्या वस्तूंना गती आहे असे म्हणतात दुसरी व्याख्या आहे वस्तूच्या ठराविक वेळेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेल्या विस्थापनाला वस्तूची गती असे म्हणतात आणि तिसरी व्याख्या आहे रेशी गती एखादी वस्तू एका सरळ रेषेत किंवा एकाच रेश दिशेने येत असेल तर त्या गतीला त्या वस्तूची गती असे म्हणतात धन्यवाद मुलांनो ही सर्व व्याख्या तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहायची आहे